महत्त्वाची बातमी आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघातून ऐनवेळी मोठा ट्विस्ट आलाय. इथं वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राहुल गायकवाड यांनी निवडणुकीतून माघार घेतली. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज 22 एप्रिल शेवटचा दिवस आहे. वंचित बहुजन आघाडीचे ते अधिकृत उमेदवार आहेत. मात्र स्थानिक कार्यकारिणी मदत करणार नाही हे लक्षात आल्यानं त्यांनी या निवडणुकीतून माघार घेतलेली आहे. त्यांच्या या निर्णयामुळे आता सोलापुरातील निवडणुकीचं गणित बदलणार आहे. माझी उमेदवारी जाहीर झाल्यापासून गेल्या 15 दिवसांपासून मी सोलापूर जिल्ह्यात आलो. इथं आल्यानंतर माझी सोलापूरच्या कार्यकारिणीची भेट झाली. सोलापूरच्या जनतेलाही मी भेटलो. आंबेडकरी चळवळ माझ्या DNA मध्ये आहे. मी गेल्या 15 दिवसात खूप काही अनुभवलंय. या 15 दिवसात मी जे अनुभवलंय ती चळवळ नाही, सोलापुरातील भोळी भावडी जनता आंबेडकर या एका नावासाठी भावनिक आहे. जनतेला आंबेडकरांबद्दल आदर आहे, पण 15 दिवसांच्या कालावधीत मला समजलं की चळवळीसाठीची फळी पोकळ आहे. ही फळी पोषक नाही अशा भावना राहुल गायकवाड यांनी व्यक्त केल्यात. सोलापुरातील कार्यकारिणीचा स्वार्थ आजही तेवढाच घट्ट आहे. तिथे मला बाबासाहेबांचे स्वप्न दिसत नाहीत. मी सोलापूरच्या मैदानात लढण्यासाठी उतरलो होतो, पण माझ्यासाठी लढणारी ही फळी पाहून मला असं वाटतंय की मला मैदानात सोडलंय. माझ्या हातात बंदूक दिलीय, पण त्या बंदुकीत गोळ्याच नाहीये तर बंदूक छरे आहेत. त्या छऱ्यांच्या मदतीनं मी युद्ध लढवेन, पण ते मी जिंकू शकणार नाही असंही राहुल गायकवाड यांनी सांगितलं. मी जर अर्धवट लढलो तर भाजपच्या कार्यकर्त्यांना मदत करतोय असं वाटेल. भाजपच्या उमेदवाराला सोयीचं वातावरण निर्माण झालंय का अशी मला भीती वाटते. भाजपचा एक नेता माझ्यामुळे संसदेत जाईल, संविधानाला धोका निर्माण होईल असं माझ्याकडून काही होऊ नये असं मला वाटतंय, असं थेट स्पष्टीकरण राहुल गायकवाड यांनी दिलेली आहे. त्यामुळे सोलापूर लोकसभा मतदारसंघातून प्रणिती शिंदे यांची लढाई आणखीच सोपी झालेली आहे. लोकसभा 2024 तसंच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील. ठरवायचं नाहीये ज्याच्यामुळे संविधानाला धोका येईल, माझ्या बाबासाहेबांच्या स्वप्नाला धोका होईल असा एकही माणूस मला तिकडे पाठवायचा नाहीये, आणि मी त्याला कुठेही कारणीभूत होऊ नये. ह्या दृष्टीने, ह्या अनुषंगाने माझी जी काय 15 दिवसाची मेहनत आहे, तुमच्या निरागस जनतेची जी काय 15 दिवसाची मेहनत आहे, ही सगळी मेहनताची जाण ठेवून मी हा निर्णय घेतलेला आहे की मी माघार घेतोय. चळवळ जी आहे मित्रांनो, ती अशी उभारात नाही. आपण निरागस पद्धतीने जनता आहात, निरागस पद्धतीचे नेतेच तयार झाले पाहिजे, आणि ते नेते तयार झाल्यानंतर निरागस चळवळ जी आहे ती उभी राहते, ज्याला तत्व असतात. इथे मला पूर्ण फळीमध्ये आहेत, अपवाद आहेत, मल्लप्पांना आहेत, मल्लप्पा शिंदे उघडे आहेत, पडतरे आहेत, हे असे चांगले काही हातावरच्या बोटावरती मोजणे इतके जे लोक आहेत ह्याला सोडून मला प्रत्येक जण इथे ब्रोकर दिसलेला आहे. मला प्रत्येक जण इथे एका प्रकारचं कुठलं तरी ध्येय, स्वतःचा स्वार्थ घेऊन आलेला दिसला आहे, आणि अशा प्रकारे ही चळवळ किंवा हे युद्ध मी जिंकू शकत नाही हे मला ठाम माहिती आहे. आणि विश्वास आहे की हे कुठेही जाणार नाही. हा फक्त युद्ध होईल की आपण युद्धाच्या मैदानात गेलोय, पण कुठल्याही प्रकारचं जिंकण्याचं जे रूप असतं ते इथे इतकं पोषक वातावरण आहे. म्हणजे खऱ्या अर्थाने जर ग्राउंड लेवलला बघितलं तर इतकं पोषक वातावरण आहे की काय त्याला म्हणजे इतकं सुखद आहे ते की काही विचारायला नको.